तर एकूणच सध्या काय परिस्थिती राहील पुण्यामधले जे काही मतदारसंघ आहेत, टक्केवारी काही मतदारसंघांमध्ये मतदानाची वाढलेली दिसते काय? पुण्यातील मतदानाची म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. यंदा निवडणूक आयोगाने प्रथमच मधलावार बुधवार असा घेतला की त्यामुळे लोक निवडणूक जोडून सुट्ट्या घेऊन बाहेर गेले नाही, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीला वाढीला एक हे पण कारण आहे. पक्ष फुटीनंतर लोक सहाही पक्षांनी जो प्रचार केला आणि अधिकाधिक लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तो एक चांगला प्रयत्न झालेला आहे. परत निवडणूक आयोगाने यावेळेस बऱ्यापैकी दक्षता घेतली की याद्या फोडताना त्यातल्या त्यात बऱ्यापैकी व्यवस्थित फोडल्यामुळे लोकांना मतदान केंद्र शोधण्यात फारसा विलंब लागला नाही, त्यामुळे पण एक मतदानाची टक्केवारी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर गेल्या वेळेसपेक्षा जिथे जिथे स्पर्धा किंवा चुरस होती त्या मतदारसंघात स्पेसिफिकली वाढलं आहे. एकतर कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये वाढले, कसब्यामध्ये वाढलेलं आहे, बाकीच्याही ठिकाणी 3-4 टक्क्यांची वाढ आहे. तर याचे रिपरकेशन्स आपल्याला निकालात नक्कीच पाहायला मिळते. गेल्या निवडणुकीमध्ये 2019 भाजप आणि शिवसेना एकत्र होती तर ती दोघांची ती मतदार टक्केवारी होती. आता शिवसेना विभागलेली आहे आणि शिवसेना नंतर महाविकास आघाडीकडे गेलेली आहे आणि त्यांची जी लढत झाली होती ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाली होती, ती राष्ट्रवादी काँग्रेस देखील फुटलेली आहे. तर राष्ट्रवादीचा एक मोठा गट जो आत्ताच्या महायुतीमध्ये आहे अजित पवारांचा गट तो म्हणजे भाजप सोबत आलाय. तर ती एक ही लढत गेल्या वेळेची यावेळेची तुलना होत नाही. परंतु दुसरं याला एक कंगोरा पाहायला मिळतो की महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत 2.5 वर्षांमध्ये. म्हणजे महापालिकेची मागच्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा विधानसभा होती आणि महापालिकेच्या निवडणुका नाही, त्यामुळे आता खालच्या स्तरावर म्हणजे लोकांची जी महापालिकेकडून काम आहेत ती कामं अपेक्षित होताना दिसत नाहीयेत. लोकांच्या त्या समस्या त्याचाही राग व्यक्त करताना नागरिक जाणवत होते मतदानाच्या वेळेस. आणि राज्याचा एकंदर मूड पाहिला तर त्या मूड नुसार मला असं वाटतंय की ही टक्केवारी वाढण्यात पण त्याचा फरक पडलेला आहे. दुसरा की गेल्या वर्षी गेल्या 2019 जे महायुतीकडे 7 होते आणि पोटनिवडणुकीमुळे त्यांच्याकडे आता महायुतीकडे 7 मानणार नाही, ते आता पक्षफुटीनंतर जायला आहे. तर त्यामुळे ही परिस्थिती यंदा बदलेल. लोकसभेत पाहिलं आपण की भाजप आणि राष्ट्रवादी ही मतं ट्रान्सफर होताना दिसत नाही, म्हणजे राष्ट्रवादीची मतं भाजपला ट्रान्सफर होताना दिसत नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलाय पण त्यांचा जो मतदार आहे तो शरद पवारांना मानणारा किंवा तो काँग्रेस माइंडचा जो म्हणतो आपण पुरोगामी मतदार तो त्या बाजूला झुकताना दिसतोय. त्यामुळे या निकालात बऱ्यापैकी उलटफेर होतील. भाजपने आणलेला बटेंगे तो कटेंगे हा जो होता नंतरच्या टप्प्यात आणलेला, म्हणजे लाडकी बहीण कुठेतरी कमी पडतीये का त्यासाठी बटेंगे तो कटेंगे आलाय ही एक चर्चा एकदम होती. आता 6 महिन्यापूर्वी संविधानाचा मुद्दा होता तो केंद्राशी संबंधित असला तरीही डोक्यात न काढायला एखाद्याच्या डोक्यातून काढायला आणि तो मध्यम वर्ग आणि एकदम झोपडपट्टी तर त्याच्यावरही यांनी संविधानावर फोकस केला. तो मुद्दा असा काही पूर्णपणे निघताना पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे पुण्यात महायुतीला जे मागच्या 1.5 वर्षातलं म्हणूयात आपण 7 ते बहुमत होतं ते तेवढं काही मिळणार नाही. पुण्यात ह्या बराबरीचा सामना आहे आणि 2-3 भाजपला फेवर निश्चितच आहे. शिवाजीनगर असेल, कोथरूड असेल, पण बाकीच्या 6 मतदारसंघांमध्ये प्रिडिक्शन करणं तसं अवघड होईल की हे महायुतीलाच जातील. वडगाव शेरी झालं, हडपसर झालं, इथेही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळे ते महायुतीमधले म्हटलं तरी ते राष्ट्रवादीकडेच जास्त. शरद पवार गटाला तिथं बऱ्यापैकी संधी मिळताना दिसते. दुसरं कॅन्टोनमेंट आणि तिथेही चांगली चुरशीची लढत झालेली आहे. कसब्यातही चुरशीची झालेली आहे. पर्वतीतही नाही म्हटलं तरी यावेळेस एक जरा एक मराठा लाख मराठा ही जी सुप्तलाट होती 35 वर्षात तिथं मराठा कॅन्डिडेट नाही तर ती लाट पण तिथे जाणवत होती आणि थोडस अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर पण असतो तोही तिथे जाणवत होता. सॉरी हा खडकवासला मतदारसंघातही भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात बराच विलंब लागला आणि त्यामुळे थोडीशी ती भाजपमधली अंतर्गत नाराजी. परत सोसायट्यांमध्ये जिथं आपण किरकटवाडी भाग घेऊयात किंवा रेजा सिटी वगैरे सिंहगडचा
तिथं ते आरएमसी प्लांटमुळे लाखो रुपये देऊन फ्लॅट घेतलेल्या लोकांना त्यातल्या धुळीचा त्रास वगैरे या गोष्टी लोकांच्या पचनी पडलेल्या नाही. तेव्हा सिंहगड आता तो उड्डाणपुलाचं काम चालू आहे. विकास पुढचा ठीक आहे, आता आम्हाला जे भोगायला लागतंय त्याचा एक राग तो जाणवत होता, परंतु तिथे ट्रायंग्युलर लढत होत आहे. मनसेचे मयुरेश वांजळे जे आहेत ते युथ आहेत, ते आणि सचिन दोडके एकाच भागातले आहेत, त्यामुळे ते वोट डिवाइड होईल का असा जो तो एक फॅक्टर आहे तो कितपत तारेल भाजपला हे त्याच्यावर डिपेंड आहे.